हॅलो फ्रेंड्स चला आपण बेसन मसाला वडी करी बनवूया बेसनाच्या पिठापासून बनवलेले आपले मस्त छान झुंझणीत आणि टेस्टी भाजी बनवूया तर मी बेसन घेतलं ज्वारीचं पीठ घेतलं हळद लाल तिखट आणि हिंग घेतलं नंतर लसण आपला ओबडदोबड ठेचलेला घेतला कोथिंबीर घेतली आणि मिक्स केलं त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घेऊन मळूया त्यात मी थोडंसं तेल पण टाकलेलं एक चम्मच ही भाजी आमच्या गावाला मराठावाडा साईडला खूप बनवली जाते ह्याला वड्याची भाजी म्हणून नाव आहे खूप टेस्टी लागते मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं जसं पाणी लागेल तसं पाणी घेऊन घट्टसर आपला गोळा करून घ्यायचा नंतर त्याला ठेवायचं थोडा वेळ नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून हाताला जर चिपकत असेल तर थोडंसं तेल लावायचं आणि अशा वड्या करून घ्यायच्या जर अशा जमत नसेल तर तुम्ही लाटून चाकूने कट करून शंकरपाळ्यासारख्या कट करून त्याही बनवू शकतात मी अशाच बनवते हातावर नंतर हे झालेलं आहे आपलं तयार झाल्यानंतर आपलं भांडं ठेवायचं गॅसवर त्याच्यामध्ये आपण दोन चम्मच तेल टाकूया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला लसण टाकायचं आहे लसण चांगलं गरम झाल्यानंतर तेल असं मस्त तडतडीत तर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूया दोन चार पत्ते टाकूया आणि पाणी टाकायचं पाणी टाकल्यामुळे आपलं जेवढा रस हवा आहे तेवढं पाणी टाकायचं मग त्याच्यामध्ये आपण हळद मीठ लाल तिखट जर तुमच्याकडं का ऐवजी काळं तिखट टाका काळं तिखट किंवा जोही मसाला असेल ते टा तो टाका आणि मी याच्यासाठी शेंगदाण्याचं कूट हातानेच मेजर केलेलं तर एक वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे छोटी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून ह्याला उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर जे आपल्या वड्या आहेत त्या एक 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 त्याच्यामध्ये टाकायच्या पण ह्याला छान अशी उकळी आली पाहिजे बघा आपल्या काल कालवणाला छानशी उकळी आलेली आहे आता आपण एक 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 ह्या वड्या त्याच्यात सोडूया पूर्ण वड्या त्याच्यात सोडायच्या व्यवस्थित सोडायच्या वड्या टाकल्यानंतर त्याला छानशी उकळी येऊ द्यायची आणि वड्या शिजूस तर भाजी शिजवून द्यायची त्याच्या झाकण ठेवायचं नंतर चेक करायचं दहा मिनटानंतर त्याचा जो, जो कालवणाचा रसा आहे तो आपोआप थोडा थोडा घट्ट होत जाईल आणि आपली भाजी तयार होईल टेस्टी अशी भाजी उकळल्यानंतर पंधरा वीस मिनटामध्ये भाजी तयार होते ही बघा आपली भाजी तयार झाली नक्की ट्राय करा खूप टेस्टी बनते खूप छान लागते ज्वारीच्या भाकरीबरोबर तर आणखीनच छान थँक यू